नमस्कार, कुंकुटिकली किचन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत किंक्रांत म्हणजे काय, किंक्रांत हे नेमकी काय आहे आणि किंक्रांत केव्हा येते, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण संक्रांतीविषयी तसेच भोगीविषयी सविस्तर माहिती पाहिलेली आहे। तसेच सुगड पूजा कशी करावी, भोगीची भाजी कशी बनवावी याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर तुम्ही ती तेथे जाऊन चेक करू शकता। त्याचप्रमाणे हे व्हिडिओ मी ह्या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला देखील देणार आहे, तर तुम्ही तेथे जाऊन देखील चेक करू शकता। तर पाहूया किंक्रांती या सणाविषयी। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांती येते। यंदा 15 जानेवारी 2023 या दिवशी संक्रांत आहे आणि किंक्रांत हा सण 16 जानेवारी 2023 रोजी असणार आहे। पौष कृष्ण तृतीया हा दिवस किंक्रांत म्हणजेच करिदिन म्हणून साजरा करतात। मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मकर संक्रांती या देवीने मारले होते, म्हणूनच ह्या दिवशी चांगले काम करीत नाहीत। पंचांगनात हा दिवस करिदिन म्हणून नमूद केलेला आहे। या दिवशी बारसे, लग्न समारंभ, प्रवास करणे, एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर पडणे, स्थळे पाहण्याचा कार्यक्रम इत्यादी शुभ कार्य केली जात नाहीत। सर्वसाधारणपणे हा दिवस अशुभ मानला जातो। दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा करतात। या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये। भोगीच्या दिवशीची बनवलेली तिळ मिश्रित बाजरीची भाकरी राखून ती ह्या दिवशी खावी। केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी, दुपारी हळदी कुंकू करावे। त्याचप्रमाणे किंक्रांती या दिवशी लहान मुलांचे बोरनहान देखील करू शकता, ते देखील चालते या दिवशी केलेले। त्यानंतर आपण संक्रांतीच्या दिवशी आपण जे सुगड पूजा करतो आणि देवांना आणि इतर स्त्रियांना ओवसतो, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काही स्त्रियांच्या ओट्या देखील या दिवशी भरायच्या असतात, त्या देखील या दिवशी भरल्या तरी देखील चालतात। अशा काही प्रथा महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवश्य पाळल्या जातात। तर काही भागामध्ये किंक्रांती या दिवशी हळदी कुंकू देखील केले जात नाही आणि या दिवशी वाण देखील दिले जात नाही, असे देखील काही भागामध्ये प्रथा पाळली जाते। तर प्रत्येक भागामध्ये किंक्रांती हा सण साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत असते। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।